स्वागत आहे तुमचे जय भारती मराठी रेसिपीमध्ये आज आपण बनवणार चिवळची भाजी याला घोळाची भाजी असेही म्हणतात ही भाजी खूप बारीक पानांची असते आणि याची मुळं बारीक बारीक असतात ह्या काड्या आणि मूळ आपल्याला काढून घ्यायचं म्हणजे स्वच्छ होते ही भाजी सगळी अशीच निवडून घ्यायची आहे त्याच्या पूर्णपणे काड्या आणि मूळ आपण काढून घेतले आता इथे मी कांदा चिरलेला घेतलेला आहे लसूण बारीक केलेला आहे त्याच्यानंतर बेसनपीठ आणि लाल तिखट घ्यायचं आहे आता एका पॅनमध्ये एक चमचा एवढं तेल टाकून घेणार तेल तापलं की त्यामध्ये जिरे टाकून घेणार जिरे चांगले लाल होत आहे त्यामध्ये बारीक तुकडे टाकायचे लसणाचे लसूण छान लाल होऊ द्यायचा म्हणजे फोडणी चांगली येते आणि कच्चा पण नाही राहत हा लसूण लसूण लाल झालं की आपल्याला यामध्ये चिरलेला कांदा टाकून घ्यायचा कांदा पण छान परतून घ्यायचा आहे लाल रंगावर आता इथे कांदा पण छान असा रंग आलेला आहे यामध्ये स्वच्छ धुतलेली भाजी आपण टाकून घेणार आणि ही आपल्याला परतून घ्यायची म्हणजे यातलं पाणी कमी होईल असं भाजी ही भाजी शक्यतो उन्हाळ्यात खायला पाहिजे थंड अशी ही भाजी असते यामध्ये एक चमचा एवढं लाल तिखट टाकलं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि परतून घेऊ आपण ही भाजी अगदी कमी वेळात आणि झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे या भाजीत भरपूर प्रमाणात पाणी असतं त्याच्यामुळं पटकन अशी ही भाजी शिजते यावर आपण दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून देऊ आता पाणी पण सुटलेलं आहे भाजीला आणि भाजी पण शिजलेली आहे आता ही थोडीशी परतून घ्यायची आणि याच्यावर आपल्याला दोन ते तीन चमचे एवढं बेसनपीठ भरभुरायचं आहे याच्यामुळं छान अशी भाजी लागते आणि कोरडी मस्त होते आता हे हलवून घेऊ बेसनपीठ शिजण्यासाठी आपल्याला दोन ते तीन मिनटं एवढं झाकण ठेवून द्यायचं आहे आणि मग नंतर ही भाजी तयार होते दोन ते तीन मिनटं झालेली आहे छान वाफ पण आलेली आहे आणि भाजी पण चांगली शिजलेली आहे तयार झाली ही भाजी तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट्समध्ये सांगा कशी झाली आहे तुम्हाला माझं रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद